महाराष्ट्राकडे वळूयात. विदर्भातील 3 लोकसभा मतदारसंघावर अजितदादा गटाने दावा केलेला आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा मतदारसंघावर अजितदादा गटाकडून दावा करण्यात आलाय. भाजपचे खासदार असलेल्या मतदारसंघावर दादा गटाकडून दावा करण्यात आलाय. भाजपचे सिटिंग खासदार तरीही त्या जागा आम्हाला हव्यात. दादा गटाचे राष्ट्रीय महासचिव सुबोध मोहिते यांचा हा दावा आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे राष्ट्रीय महासचिव मोहिते सर आपल्या सोबत आहे. सर, काय सांगणार? लोकसभा निवडणुकीचे वारे व्हायला लागलेले आहे. विदर्भाचा विचार केला तर राष्ट्रवादी दादा गट किती जागा लढणार? काय आम्ही यावेळेस 3 जागा मागतोय. 25 वर्षापासून गोंदिया भंडाराला जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. प्रफुल्ल पटेल साहेब हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत. ते त्या ठिकाणून खासदार होते. त्यांची मोठी ताकद आहे. दुसरी जागा जी मागतोय गडचिरोली, बाबा आत्रामजी त्या ठिकाणी सिनियर लीडर आहे, कॅबिनेट मंत्री आहेत. तिसरी जागा मागतोय वर्धा. रामटेकमध्ये मी 2 खासदार होतो. मागच्या 5 वर्षापासून वर्धेमध्ये मी काम करीत आहे आणि माझा रामटेकचा भाग वर्धेला अटॅच असल्यामुळे मी त्या ठिकाणी माझी इमेज पॉप्युलॅरिटी चांगली आहे.